राजकारणात यायचं की नाही यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना राजकारणात यायचं काय नाही येतो तो त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रात फिरवण्याची तर जबाबदारी माझी आहे. मी तुम्हाला आज वचन देतो की ज्या ठिकाणी ज्या दिवशी ज्या वेळी तुम्ही बोलवाल त्यावेळेस हा राजरत्न आंबेडकर नक्की हजर असेल. पण एवढं म्हणून चालणार नाही बंधून. दिसणं एक वेगळं आणि तो विचार फोडून येणं वेगळं आणि त्या विचारानं त्यात चाललेत. पण मला अपेक्षा फार मोठ्या आहेत तुमच्याकडून. एवढं नाही चालणार, एवढं नाही चालणार. मी उगच आलो नाही कार्यक्रमाला. नुसतं शाहू महाराजांचं पंतू आणि बाबासाहेबांचं पंतू एका स्टेजवर येतो ह्याच्यासाठी मी नाही आलो. माझा स्वार्थ आहे ना, माझा स्वार्थ आहे. आणि त्यांची अडचण ही आहे, मी अडचण समजू शकतो, ते मुळात राजकीय माणूस नाही आहे. राजकारण त्यांना आवडत नाही, मलाही आवडत नाही, मला मुळीच आवडत नाही. पण पर्याय नाही आहे. आपल्याला शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विचार न्यायचा असं राजकारणात यावं लागतं म्हणून मी आहे. मागं राहून चालणार नाही. तुम्हाला आवडो की नाही आवडो पण बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे तुमच्यासाठी राजरत्नजी. हाय काय बरोबर, हाय काय बरोबर. मी म्हणत नाही स्वराज्यात या, मी म्हणत नाही स्वराज्यात या. पण त्यांना त्यांना महाराष्ट्र फिरवण्याची जबाबदारी संभाजी छत्रपतींची निश्चित असणार. त्यांना राजकारणात राजकारणात यायचं की नाही यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना राजकारणात यायचं काय नाही येतो तो त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रात फिरवण्याची तर जबाबदारी माझी आहे. बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज म्हणायचे बाबा हा पुढचा नेता तुमचं आहे. मग आम्ही म्हणू शकत नाही थोडंफार. एक काळ होता की छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व जगासमोर आणलं आणि बाबासाहेब आंबेडकर भारताचं नेतृत्व करतील अशी जाहीर माणगावच्या परिषदेतनं केलं. आणि आज 100 वर्षानंतर पुन्हा त्याच घरातून छत्रपती संभाजीराजे, आज पुन्हा त्याच आंबेडकर घराण्यातून हा राजरत्न मला वाटतं संपूर्ण भारतासमोर आणण्याचं कामही याच माध्यमातून होईल असं. आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलं की ही लेकरं तुमची लेकरं नाहीत का, आणि शाहू महाराज स्वतःची कन्या आजारी असताना ते सोडून परिषदेला आले, बहिष्कृत परिषदेला आले. मी तुम्हाला आज वचन देतो की ज्या ठिकाणी ज्या दिवशी ज्या वेळी तुम्ही बोलवाल त्यावेळेस हा राजरत्न आंबेडकर नक्की हजर असेल.